नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गुड एग्री आपल्या मराठी यूट्यूबमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे एक शेवटचा बदल, जो आपल्याला साधारणतः 90 दिवसाच्या आसपास किंवा 90 दिवसांच्या पुढे 10 दिवस करू शकतो. तर साधारणतः 80 ते 100 या दिवसामध्ये जर आपली कपाशी असेल, आपल्या कपाशीला व्यवस्थित फुटवे असेल, तर आपल्याला शेवटचा हा प्रयोग हा करायचा आहे, जेणेकरून आपल्या कपाशीवर चांगल्यापैकी कायऱ्या लागतील प्रत्येक फांदीला. तर याच्यासाठी आपल्याला काय नियोजन करायचं आहे हेच मी तुम्हाला यावेळीमधून सांगणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत नोटिफिकेशन बेल ऑन करा, म्हणजे आलेल्या प्रत्येक वेळेचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल. तर मित्रांनो, हा प्लॉट जो आहे हा आहे US 70-67, जो आपल्या कन्सल्टिंग थ्रू चालू आहे. कन्सल्टिंग म्हणजे फक्त त्यांना औषध मी देतो आणि त्यांना नियोजन देतो. तर याच्यामध्ये तुम्ही पाहू शकताय की आता जवळपास 40% बोंडं आपली तयार झालीत. एक साधारणतः 85 ते 90 दिवसाचा हा प्लॉट आहे. जवळजवळ 50% आता बोंड तयार आहेत आणि आता वर जर पाहिलं तर जवळजवळ साधारणतः माझ्या डोक्याच्याही वर हा प्लॉट आहे. म्हणजे साधारणतः 6 फूट 6.25 फुटापर्यंत हा प्लॉट झालेला आहे. काही बारीक आहे, बारीक म्हणजे तरी साधारणतः 5.5 फूट 6 फूट एवढा आहे. कमीत कमी 5.5 फुटाचा हा प्लॉट आहे. तर आता याच्यामध्ये आपण ही जर फुटव्यांची संख्या जर पाहिली तर इथेही तुम्हाला दिसत असेल की फुटव्यामध्ये फार तर 2 ते 3 बोटांचं अंतर आहे आणि याच्यामध्ये सुद्धा जवळजवळ 18 ते 19 फुटवे तयार झालेले आहेत. आता हे साहजिक आहे की नियोजन आपण कसं करतो आहे त्याच्यावरही हे जे पेरे आहेत या पेऱ्यांचं अंतर अवलंबून राहतं. जर तुम्ही युरियाचा अतिवापर केला तर हे पेऱ्यांचं अंतर वाढतं, दोन्ही पात्यातलंसुद्धा अंतर वाढतं, परिणामी आपल्याला पातेसंख्या कमी लागते, बोंडसंख्या कमी लागते. म्हणून आपण इथं सुरुवातीपासूनच युरियाचा वापर टाळलेला आहे. तर आताच्या कंडिशनला 6 फूट झाडामध्ये जवळजवळ 19 ते 20 फुटवे या झाडाला आहेत. आता आपल्याला जे काम करायचं आहे तर ते काय, तर हा जो शेंडा आहे हा शेंडा आपल्याला खोडून टाकायचा आहे. आता जवळजवळ एक फांदी आपली याच्यामध्ये गेलेली, पण जर ही जर बॅलन्स जर केली, म्हणजे इथून जर आपण शेंडा आता खोडून टाकला तर आपल्याकडं जवळजवळ 20 फांद्या जर असतील तरीसुद्धा आपल्याला कमीत कमी 5-5 बोंड ॲव्हरेज सहज मिळून जातात. आता मी तुम्हाला त्या सरीमध्ये नेणार आहे ज्या सरीमध्ये आपण साधारणतः 10 दिवसापूर्वी शेंडे खोडणी केली होती. तर त्याच्यामध्ये ही चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला दिसत आहेत. आता रिझल्ट कशाप्रकारे दिसतील, कारण आता बरेच शेतकरी असं म्हणतात की जर हे केलं तर आम्हाला काय बदल पाहायला मिळेल किंवा काय बदल त्याच्यामध्ये आम्हाला दिसेल, तर तो बदल तुम्हाला मी दाखवणार आहे. तर हा जो प्रयोग आहे हा प्रयोग आपल्याला साधारण 90 दिवसाच्या आसपास करायचा आहे, जेणेकरून प्रॉपर टायमिंगवर आपलेली शेंडे खुडणी होऊन जाईल आणि ज्या काही फांद्या आहेत अगदी शेंड्यापर्यंतच्या फांद्या प्रत्येक फांदीला आपल्याला पातेबोंड हे दिसतील आणि सशक्त असे दिसतील. तर आता इथे तुम्ही पाहू शकता आपण ह्या लाईनवर त्याचा प्रयोग केलेला आहे. इथं जर तुम्ही पाहिलं शेवटची फांदी तर हे पहा, तीन चार पाते तयार आहेत आणि त्या पात्यांचं अंतर पहा, अगदीच म्हणजे काही ठिकाणी 3 बोटं काही ठिकाणी 2 बोटं. त्याच्या खालची जी फांदी आहे त्याच्या खालच्या फांदीला आता ही जवळजवळ वरून 5वी 6वी फांदी आहे, तर तिच्यासुद्धा बोंड परिपक्व व्हायला लागलं आहे सुरुवातीचं. आणि पुढे जर पाहिलं तर साधारणतः 6 इंचामध्ये 4 पाते तयार आहेत. त्यानंतर इथंसुद्धा इथं जर तुम्ही पाहिलं तर ह्या फांदीला आता साधारणतः माझ्या मते एक 8 ते 9 दिवस झालेले आहेत, तरीसुद्धा सगळ्यात शेवटच्या फांदीला वरच्या फांदीला 3-3, 4-4 पाते तयार आहेत, त्याच्या खालच्या फांदीला 4-4 तयार आहेत आणि त्याच्या खालच्या फांदीला म्हणजे 5व्या 6व्या फांदीला बोंड तयार आहे. हे पाहतो मला दिसत असेल बोंड, तर हे बोंडसुद्धा शेवटच्या साधारणतः वरच्या वरून 5व्या 6व्या फांदीला बोंड आता तयार आहे. जर ही एक टेक्निक जर तुम्ही वापरली, साधारणतः 6 फुटापर्यंत जर आपली कपाशी गेली आणि आपल्या कपाशीला जर कमीत कमी 17 फुटवे आणि जास्तीत जास्त 20 फुटवे खालच्या सपोर्ट फांद्यांचे सोडून, म्हणजे मोनोपोडिया फांदींचे सोडून, हे जर 17 ते 20 पर्यंत फांदे असेल तर आपल्या कपाशीचा शेंडा हा कट करा आणि तुम्हाला पहा 15 दिवसामध्ये एवढा अफलातून रिझल्ट मिळेल की विशेष हे तुम्हाला याच्या अगोदर कधीही दिसलं नसेल. आता शेजारीच हा जो प्लॉट आहे हा सुद्धा आपणच दिलेला आहे, हा सुद्धा 70-67 आहे, पण त्याच्यामध्ये काहीही नियोजन केलेलं नाही आहे, एकाच दिवशीची लागवड आहे. परंतु तरीसुद्धा दोन्ही प्लॉटमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आता तोसुद्धा फरक मी तुम्हाला दाखवतो, कारण बऱ्याच वेळा आपण जी व्हिडिओ दाखवतो त्याच्यामध्ये फरक काय येतो आहे तो शक्यतो समजून येत नाही. तर आता पहा ह्या प्लॉटमध्ये जर पाहिलं तर तुम्हाला पाते जी आहेत, बोंड जी आहेत, बोंड साधारण खालच्या दुसऱ्या तिसऱ्या फांदीलाच तयार आहेत आणि विशेष म्हणजे एकच बोंड तयार आहे. तर ही परिस्थिती होते ज्यावेळेस आपण कपाशीला कसलंही नियोजन करत नाही,
गळफांदी काढत नाही किंवा गळफांदी छाटत नाही किंवा शेंडे छाटत नाहीत. फक्त निसर्गाच्या भरोशावर फक्त पाणी द्यायचं आणि खत व्यवस्थापन थोडंसं करायचं, ह्या गोष्टी जर केल्या तर मग मात्र आपल्याला तिथं पाहिजे तेवढा रिझल्ट हा मिळत नाही. आता इथंही सेम कंडिशन आहे, इथंही शेंडा खुडलेला आहे आणि इथं जर तुम्ही पाहिलं तर सगळ्यात वरच्या फांदीला 1, 2, 3, 4 आणि 5 या फांदीला पहा, 6 पाती तयार आहेत. या फांदीला शेवटच्या वरच्या फांदीलासुद्धा बोंड परिपक्व व्हायला लागलं आहे, म्हणजे एवढा रिझल्ट आपल्याला ह्या एका कंडिशनमुळं मिळतो. म्हणून तुम्हाला जर चांगलं उत्पादन घ्यायचं असेल, कपाशी जर व्यवस्थित आपल्या टाइम टेबलमध्ये बसत असेल आणि फुटवे पाहिजे तेवढे, मी सांगितले तेवढे फुटवे जर असेल, तर हमखासपणे तुम्ही शेंडा कट करू शकता. पाहिजे तेवढे बोंड हे इथं तयार होतील. जर एका फांदीला 6-6 जरी पात्या तुमच्या लागलेला असेल खालीपासून शेवटपर्यंत, तरी 120 पाते लागतात. 120 पातेपैकी 20 जरी तुमचे गळून गेले तरी 100 हातात लागतील. आणखी 10 जरी गेले तरी 90 लागतील. त्याच्यामध्येही आणखी 10 गेले तरी 80 लागतील. आणि जे 80 लागलेले आहेत त्याच्यामध्ये ॲव्हरेज तुम्हाला 6 ते 7 ग्रॅमचं जरी मिळालं तरी 1/2 किलो कापूस आपल्याला एका झाडापासून अगदी आरामात मिळतो. 5,000 झाडं असतील तर 25 क्विंटलपर्यंत जाऊ शकतं. 25 वरचे मी म्हणतो 5ही सोडून द्या, 20 क्विंटल अगदी आरामात मिळतं. फक्त त्याच्यासाठी आपली जमीन तेवढी पोषक पाहिजे, जमिनीमध्ये कसलीही कमतरता नको आहे. खास करून जमीन चुनखड नको आहे, जमिनीचा पोत चांगला असावा, ऑर्गॅनिक कार्बन चांगला असावा, ह्या गोष्टी जर चांगल्या असेल तर कोणतंही पीक तुमचं तिथं दमदार येतं. आणि बरेच शेतकरी म्हणतात की आम्ही पण खूप सारं नियोजन करतो पण आमचं उत्पादन निघत नाही. तर मित्रांनो, फक्त कापूस लावला आहे आणि त्याला खत व्यवस्थापन केलं म्हणजे झालं नाही. जमीनही तेवढी कॅपेबल लागते, जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन तेवढं लागतो, त्याची ईसी तेवढी लागते, पाण्याचा पीएच किंवा होणारा पाऊससुद्धा हा प्रमाणामध्ये आहे का. जर जास्त होत असेल तरीसुद्धा कापूस उत्पादन हे घटतं, कारण बोंडाचं वजन वाढत नाही, कपाशीची वाढ होत नाही, या समस्यासुद्धा आपल्याला त्या पिकामध्ये जाणवतात. म्हणून या गोष्टी होऊ नये याच्यासाठी फक्त पीक किंवा फक्त खत व्यवस्थापन एवढंच कारण होत नाही, तर त्याच्यासाठी सगळेच बाजू ही आपली स्ट्रॉंग लागते, त्यावेळेसच ते उत्पादन तेवढं आपल्याला मिळतं. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि इथे पहा, इथंही शेंडा खुडलेला आहे या झाडाचा. आणि या झाडाला जर पाती संख्या पाहिली तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 शेवटच्या फांदीलासुद्धा एवढी आहे. तर पहा, हा रिझल्ट तुम्हाला कसा वाटतं नक्की कळवा. धन्यवाद.